आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एच डी कुमारस्वामींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी तर काँग्रेसच्या जी परमेश्वरा यांनी उपमुख्यमंत्रीपदी घेतली शपथ. देशातील अनेक दिग्गज नेते मंडळींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. कर्नाटक राज्याचे 25वे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपदी म्हणून जी परमेश्वरा यांनी देखील शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात अनेक घडामोडी घडत होत्या. अखेर या घडामोडीच्या नाट्यावर बुधवारी सायंकाळी पडदा पडला. जेडीएस पक्षाचे एच डी कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच काँग्रेसच्या जी परमेश्वरा यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. या सोहळ्याला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, बसपच्या अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शरद यादव यांच्यासह विविध राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, त्याचबरोबर विविध राष्ट्रीय पक्षांचे नेते मंडळी या शपथविधी सोहळ्याला बेंगलोर येथे उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षांच्या नेते मंडळींनी एकजूट करून मोठे शक्तीप्रदर्शन केले. महानकारी न्यूज साठी बेंगलोरहून तानाजी बिरनाळे.